नमस्कार मी सारिका बेलेसा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण खेकड्याची भाजी बनवणार आहे अतिशय कॅल्शियमयुक्त असे खेकडे असतात आणि त्याची भाजी तर अगदी सुंदर लागते चवीला बघा याला कोणी कालवण म्हणतात कोणी कडी म्हणतात खेकड्याची झणझणीत अशी भाजी आज आपण बघणार आहे बघा याची तर्री मस्त सुटलेली आहे याला आणि खायला अतिशय सुंदर लागते बघा मस्त चला तर मग सुरू करूया बघा मी असे खेकडे घेतलेले आहे बारा दहा बारीक करून घेतलेले आहे मी आणि दोन वेगळे तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेले आहे असे काळ्या पाठीचे घ्यायचे म्हणजे भाजी खूप सुंदर होते बघा असे असतात खेकडे याला सगळं आपल्याला स्वच्छ करून घ्यावं लागते हे दोन मी तुम्हाला वेगळे दाखवण्यासाठी म्हणून ठेवलेले आहेत बघा हे मी सर्व दहा याचे बारीक करून घेतलेले आहे हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे एका भांड्यामध्ये टाकून मिक्सरचा बारीक करायचा आहे आणि हा जो भाग आहे याचा याची आपल्याला भाजी करायची आहे खेकड्यामध्ये अतिशय कॅल्शियम असतात आणि सर्दी वगैरे झाली असेल तर पटकन बसते बघा याची आपल्याला भाजी करायची आहे आता हे जे दोन आहे हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेले आहे हे मी वेगळे बारीक करून घेणार परत पुन्हा आणि यामध्ये टाकणार असे काळ्या काळ्यापाठीचेच घ्यायचे खेकडे बघा मसाला फार घ्यायचा नाही आता हे मिक्सरचं पॉट घेतलं आहे मी या मिक्सरच्या पॉटमध्ये हे बारीकवाले टाकून सगळं बारीक करून घेणार थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेणार छान बारीक करून घ्यायचं अगदी बघा मी थोडं थोडं पाणी टाकून सगळं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्या एक चाळणीच्या सहाय्याने याला गाळून घ्यायचं आहे एक चाळणी घ्यायची पीठगळाची घ्या किंवा कोणती पण घ्या आणि त्यात हे टाकून कारण गाळलं जर नाही तर हे कचकच चावते त्यामुळे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे छान गाळून घ्यायचं आणि जे वरती राहते ते टाकून द्यायचं ते घ्यायचं नाही यूज करायचं नाही आपल्याला फक्त जे पाणी पडेल याचं ते यूज करायचं आहे बघा जे मी दोन खेकडे वेगळे ठेवलेले होते ते तुम्हाला दाखवते याचा असा पिवळा भाग निघतो असा बघा बाकीच्या खेकड्याचा मी काढून घेतलेला आहे याचा पण मी काढून घेते आता जो आतमध्ये असतो हा खूप उपयुक्त असतो आपल्याला बघा मस्त आणि जे पाणी घेतलेलं आहे बारीक बारीक करून आपलं ते एवढं पाणी निघालेलं आहे हे मी गाळून घेतलेलं आहे बघा आता मसाले काय काय घेतले बघा फार मसाले लागत नाही कारण खेकल्याला ऑलरेडी टेस्ट असते जिरं खोबरं लसण कांदा आणि शेंगदाणे बघा हे सर्व मी भाजून बारीक करून घेणार आहे आणि थोडे खस खडे मसाले घेतले वेलची वगैरे दालचिनी वेलची वगैरे आणि कोथिंबीर हे मिक्सरला सर्व भाजून बारीक करून घ्यायचं याची ग्रेव्ही बनवून घ्यायची बघा ग्रेव्ही तयार आहे आता गॅसवर पातेलं ठेवलं मी पातेलं गरम झालं की तेल टाकून घ्यायचं मला भरपूर प्रमाणात बनवायचं आहे त्यामुळे मी जास्त तेल टाकून घेते एवढे खेकडे सहा जणांसाठी पुरेसे आहे सहा ते जणांसाठी तेल गरम झालं की मसाला टाकून घेते मसाला फार टाकायचा नाही कारण असाच घट्टपणा आपल्या भाजीला येणार आहे मसाला छान होऊ द्यायचा छान सोनेरी रंग येतपर्यंत त्याला कमी आहे मंद आचेवर परतून घ्यायचं थोडी कोथिंबीर टाकायची म्हणजे टेस्ट छान येणार मी याच मसाल्यात लसण जिरं वगैरे टाकून घेतलं आहे जिऱ्याची पावडर वगैरे आता मी लाल तिखट टाकणार आहे मला जास्त प्रमाणात करायचं आहे म्हणून मी जास्त लाल तिखट टाकलं बघा मीठ टाकून घेतलं हळद टाकून घेतली गरम मसाला टाकला मी एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच एक चम्मच काळा मसाला आता छान फिरवून घ्यायचं याला तेल सुट पर्यंत अगदी मंद आचेवर बघा किती मस्त तेल सुटलेलं आपल्या मसाल्याला आता जे आपण पिवळा भाग काढलेला होता खेकड्याच्या आतमधला तो टाकून घ्यायचा मसाला झाला की आपण जर बाजारातून खेकडे आणले बारीक करून तरी ते लोकं आपल्याला देतात एका कॅरी बॅगमध्ये वेगळा आपण मागायचा त्यांना कारण याच्यात खूप कॅल्शियम असतात आणि सर्दी खुकला वगैरे झाला असेल तर पटकन बसतात हे खाल्ल्यामुळे बघा आता जो वेगळा काढलेला भाग होता खेकड्याचा मी टाकून देणार छान परतून घ्यायचे आपल्याला असं वाटतं की हे खूप कडक आहे तर खूप वेळ लागणार शिजायला एक तास वगैरे तसे लागत नाही एक तास वगैरे वीस मिनिटात भाजी शिजून जाते बघा आता पाच मिनिट याला वाफ येऊ द्यायची पाच मिनटानंतर बघते मी वाफ आली आहे परत फिरून घ्यायचं एकदा म्हणजे बुडाशी लागणार नाही आपली भाजी मस्त फिरून घ्यायचं आणि आता आपण जे पाणी काढलेलं होतं गाळून जो भाग बारीक केलेला होता ते पाणी आपण टाकून घ्यायचं याच्यात दुसरं पाणी टाकायचं नाही तेच पाणी टाकायचं म्हणजे त्या पाण्याने छान टेस्ट येते आपल्या भाजीला अगदी सुंदर बघा मी सर्व ते पाणी टाकून घेतलेलं आहे आता छान फिरून घ्यायची जर आपल्याला वाटलं तर खूप पाणी कमी होत आहे तर थोडंसं टाकायचं बघा फार घट्ट रस्सा करायचा नाही आपल्याला पातळच रस्सा पाहिजे अगदी ग्रेवी नाही करायची आता झाकून द्यायचं आणि दहा मिनटापर्यंत होऊ द्यायचं बघा दहा मिनिट झालेले आहे आपल्या भाजीला छान मस्त उकळी आलेली आहे बघा तर्री पण बघा किती छान सुटलेली आहे मस्त तेल आलेलं आहे वरती बघा आता आपण परत एकदा फिरून परत झाकून देऊ एकदा फिरून घ्यायचं मध्ये चेक करून परत झाकून द्यायचं आणि परत दहा मिनिट शिजू द्यायचं म्हणजे एकूण वीस मिनिट बघा दहा मिनिट झालेले आहे आता मी आपली भाजी चेक करते शिजली की काय तर छान फिरून घ्यायचं आता भाजी शिजलेली आहे आपली कोथिंबीर टाकून घेते मी बघा मस्त सेंट सुटला आहे अगदी सुगंध घरभर दरबळतोय या भाजीचा बघा मस्त बघा आता मी एका बाउलमध्ये काढून घेते बघा किती सुंदर दिसते बघा छान बघा तयार आहे आपली खेकड्याची भाजी किंवा खेकड्याची कडी या कोणी क कडी म्हणतात कालवण म्हणतात किंवा झनझणी तशी भाजी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही चॅनल माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद